सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स कबुलायतदार गावकर समन्वय कृती समिती आंबोली गेली 2 वर्षे कार्यरत आहे. हा प्रश्न सोडवण्यास कृती समिती प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तसेच ही समिती कुठल्याही राजकीय पक्षाची नाही, त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी आंबोली चौकुळगेळे ग्रामस्थांना वेठीस न धरता हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. 20 वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यास कबुलायतदार गावकर समन्वय कृती समिती प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. ही समिती कुठल्याही राजकीय पक्षांशी संबंधित नसून या सर्व समाजाची तसेच सर्वपक्षीय माणसे प्रलंबित असलेल्या जमीन प्रश्नी संघटित झाली. या कर समिती माध्यमातून गाव पातळीवर तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व मंत्रालयीन पातळीवर बैठका होऊन हा प्रश्न अंतिम टप्प्यात आलेला असताना काही राजकीय हेतूने प्रेरित असलेली माणसे यात खो घालण्याचा प्रयत्न करतायत. कबुलायतदार गावकार जमीन प्रश्नी ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांच्या सहमतीने प्रस्ताव सादर केला असताना 4 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीचा आढावा घेऊन पालकमंत्री यांनी ज्यांचे प्रश्न सोडवणार आहोत त्या ग्रामस्थ अथवा प्रतिनिधींना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता महसूल मंत्री यांच्यासोबत परस्पर बैठक आयोजित करून 3 सदस्यीय समिती नेमली. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यावर दिसून येते की गेली 4 महिने त्यांनी आंबोलीच्या ग्रामस्थांशी संपर्क केलेला नसून येते 4 महिन्यात काय काय घडल्याची कल्पना देखील त्यांना नाही. हा प्रश्न मुळात ग्रामस्थांना लवकरात लवकर न्याय मिळावा तसेच राजकीय स्वार्थासाठी आंबोली चौकुळगेळे ग्रामस्थांना वेठीस न धरता व ग्रामस्थांना विचारात घेऊन सोडवावा, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर गावपातळीवर बैठक घेऊन बहिष्कार टाकून तीव्र आंदोलन करणार असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय. कबुलायतदार गावकर समन्वय व कृती समिती यांच्या मार्ग पुढाकाराने तसंच ग्रामस्थांच्या सहकार्यातून गेली 20 वर्ष प्रलंबित असणारा कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न हा अंतिम टप्प्यात आणलेला होता. परंतु ह्या कृती समितीने प्रश्न सोडवत असताना गाव पातळीवर तालुका पातळीवर तसेच प्रांत जिल्हाधिकारी महसूल मंत्री यांच्या पातळीवर सगळीकडे बैठका घेतल्या आणि ह्या बैठका घेऊन कुटुंब सर्वेक्षणाचा जो निर्णय होता तो कुटुंब सर्वेक्षणाचा निर्णय तसं कुटुंब सर्वेक्षण यादी देखील इथं जाहीर केली आणि त्यानुसार ग्रामसभा देखील आयोजित केली होती आणि ह्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना कशा प्रकारे वाटप पाहिजे त्याचा परिपूर्ण प्रस्ताव देखील त्यांनी सादर केलेला आहे. परंतु असं असताना देखील गेली 4 महिन्यापूर्वी जी बैठक झाली होती दीपक माननीय पालकमंत्री यांची त्या 4 महिन्यापूर्वीच्या बैठकीचा आढावा घेऊन दीपक माननीय पालकमंत्री हे महसूल मंत्री यांच्यासोबत बैठक घेतली याची कुठलीही कल्पना आंबोली कबुलायतदार गावकर समिती किंवा कबुलायतदार गावकर समन्वय कृती समिती किंवा ग्रामस्थ यांना न देता त्यांनी परस्पर बैठक घेतली हे कितपत योग्य आहे हे आणि त्यानंतर आज गेली दोन दिवस इथं पत्र पेपरमध्ये वगैरे बातम्या येत आहेत की इथं ही जी कबुलायतदार गावकर समन्वय व कृती समिती आहे ती इथं अनधिकृत आहे. परंतु आजपर्यंत एवढं केलेलं काम असताना देखील हे जे आता कोणी सांगतोय की कबुलायतदार गावकर समिती ही जी अनधिकृत आहे त्या लोकांनी याच्यापूर्वी का नाही सांगितलं, कारण गेली 1.5-2 वर्ष ही समिती इथं कार्यरत आहे. त्यानंतर कबुलायतदार गावकर ही कृती समिती ही कुठल्याही पक्षाशी संबंधित नसून कबुलायतदार गावकर कृती समिती समन्वय व कृती समिती ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून फक्त काही लोक इथं एका राजकीय पक्षाची आहेत आणि ती ह्या समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. तर त्या लोकांनी इथं गावाच्या हिताच्या दृष्टीनं इथं प्रश्न विचार करणं गरजेचं आहे, नाही की इथं गावाच्या तसेच ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने इथं प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी एवढंच सांगू इच्छितो हल्ली आज 5-6 दिवसात जे काही पत्रकारबाजी चालू आहे आणि पालकमंत्र्यांनी जो काय हा जर खरोखर त्यांना सोडवायचं असेल तर कृती समिती वगैरे परत नेमणे म्हणजेच न सोडवण्यासारखंच आहे. खरोखरच त्यांना सोडवायचं असेल तर पहिली अगोदर जी कृती समिती त्यांनी कुठली गेलेली आहे 3 सदस्यांची ती ताबडतोब रद्द करावी आणि आपले जे त्यांचे जे काय कार्यकर्ते असतील कोण काय असतील तर त्यांना सूचना द्यावा की भडकवण्याचं काम करू नये,
राजकारण करण्याचं काम करू नये. कृती समिती ही लोकांच्या उठावातून निर्माण झालेली आहे, कोणी अशी वैयक्तिक कोणी केलेली नाही. आणि उठावातून ही संघटना एक तयार झाली आणि त्या संघटनेने कृती समितीतून जवळजवळ 2 वर्ष पाठपुरावा केलेला आहे. आणि हा पाठपुरावा केल्यामुळेच आजपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि ही जमीन आमची ही वर्ग 1 ची आहे आणि सगळे कागदपत्रासह आमच्याकडे पुरावे आहेत. नुसतेच आम्ही काही नाही म्हणून भांडत नाही, पुरावे आहेत म्हणूनच आम्ही वर्ग 1 म्हणून भांडत आहोत आणि ती वर्ग 1 म्हणूनच मिळणार आहे. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, नाहीपेक्षा जर ती त्रिसदस्यीय समिती जर नाही कॅन्सल नाही केली तर गाव बैठक घेऊन मंदिरामध्ये बैठक घेऊन आतापर्यंत 3 मिटिंगी मोठ्या झाल्यात, 500-600-700 हजार लोक जमलेले आहेत. परत गाव बैठक घेऊन बहिष्कार घालण्याचा काम मी करणार आहे. कृती समिती अध्यक्ष व कबलातदार आणि गावकर शेवटी देवळामध्ये हा प्रश्न जमिनीचा असल्यामुळे मंदिरामध्ये ठरेल तो शेवटचा निर्णय असेल आणि हा सगळ्यांना पाळावाच लागेल. जर खरोखरच सगळ्यांना जमीन पाहिजे असेल तर ह्या मताशी जर ठाम राहिलो तर आमचा निर्णय ताबडतोब आपल्या मतदान झाल्यानंतर ताबडतोब सुटला पाहिजे. तरच कुठेतरी आम्ही आमच्या शब्दावर जर सगळ्यांनी एक मताने जर सगळ्यांनी याच्याशी कटिबद्ध राहिलो तरच त्याचा सगळ्या ग्रामस्थांना सर्व शेतकऱ्यांना सर्व आपल्या इथल्या वैवाटदारांना त्याचा खरोखरच लाभ होईल. आणि वैवाटीप्रमाणे कमीच ते कमी 5 एकर जमीन मिळायलाच पाहिजे. अल्पभूधारक असतील, काही लोक असतील त्यांना एकरभर कुणाला घरापुरती मिळाली तरी चालेल, पण खरोखर जो शेतकरी आहे त्याला कमीच कमी 5 एकर जमीन मिळायलाच पाहिजे, एवढंच माझं मत आहे. काल जे तरुण भारतीय वर्तमानपत्रामध्ये जे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली ती एकदम दुपटीपणाची दिली होती प्रतिक्रिया. त्यांच्या पालकमंत्र्यांचे कोण कार्यकर्ते कोण काही ते समजा जे पाळगले होते त्या लोकांनी आमच्या कामात मध्ये जागे विषयी की वाटपाच्या विषयी नवीन टक्के प्रगतीपथावर आलेलं आहे ते समजा विघ्न आणत आहेत असे राजेश गावडे त्यांनी असं काही करू नये आणि कुठल्याही कामामध्ये खो घालू नये हे त्यांनी पालकमंत्र्यांनी त्यांना सांगावं ही नम्र विनंती.